कल घेऊन जाणार आहे डायरेक्ट शर्ती बघायला, डायरेक्ट शिरगावला पहिरा दोस्ती कट्टा स्नॅक्स कॉर्नर। तर इथली चव खूप चांगली आहे, तर सर्वांनी इथे येऊन व्हिजिट द्या जरा। आणि कोण नाही त्यांच्याकडे घ्या तर मित्रांनो आता बैल घेऊन सगळे मुलं चालले आहेत रेसल टाकायला। मयूर विषय लोकची पाचवी व्लॉग आहे मित्रांनो। तर एक दोन आणि इकडे एक तिसरा बैल, तीन बैल रेसलला चालवले आहेत। तर आम्ही गाडी घेऊन जाणार आहेत शिरगावला, पहिले जाणार आहेत गाडीवर बसून व्लॉग चालू करतो गाडीवर। सायकल घेऊन जाणार आहे डायरेक्ट शर्ती बघायला, डायरेक्ट शिरगावला पहिरा काढणार आहे। तर ते जातच आहेत एडिटिंगला, नाही टाइम लागतो दादा रेसल टाकण्यासाठी सर्व मित्र जण जाणार आहेत। वाटतं उद्या पाटगावला शर्ती आहे तिथे नेण्यासाठी सर्व जाणार आहेत। तर चला व्हिडिओ कंटिन्यू। पहिल्यांदा चालवायला घेतलाय टाइम आहे काय रे वाय, पहिल्यांदा चालवायला घेतलं काय बाबा चपकून आला पहिला बघायलाच लागत सगळीकडे। तर व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड मध्ये घेतो कारण का वाऱ्याचा खूप आवाज येतो, गाडी स्पीड मध्ये असल्यामुळे वाऱ्याचा खूप जास्तच आवाज येतो। तर जरा व्हिडिओ फास्ट घेतो। गाड्या बिड्या जाऊ दे। तर आस्ते आस्ते बैल पुढे आले आहेत आमचे। कौशल इथे जरा वेटिंग आहेत, तर चला जाऊया। मित्रांनो आहोत आपण सर्व बघू शकता बैल जरा शर्यत शोकीन निघाले आहेत बैल घेऊन पैठ्यावर प्रेशर टाकायला। त्यांच्या जोडीला जाऊ थोडं डायरेक्ट जाऊन शिरगावला थांबणार आहे। पोचल्यावर तर शिरगाव आल मध्ये आलो बघू शकता।
मी नाही बनवलं तर कौशल गायकर आणि त्याचा मित्र इथं वडापाव मध्ये बघू शकता. मी वडापाव खाल्लं दोस्ती कट्टा स्नॅक्स कॉर्नर. तर इथली चव खूप चांगली आहे तर सर्वांनी इथे येऊन व्हिजिट द्या जरा आणि इथे उसाचा रस सुद्धा भेटतो तर नक्कीच इथे व्हिजिट द्या. तर आता इथे रेसल टाकण्याच्या इथं आम्ही आलो आहोत. अरे थांबना तिथे या करायला लागलं ना बैलांना. बैलांना इथं सगळे आले आहेत तर थोड्या वेळा तिकडून जायचे. इकडे चंबू आणि छोट्या भाव्याचा बैल इकडे बसला आणि भाव्या तिकडे गाडा आणायला गेलाय बघू शकता. तर गाडा आणल्यावर जायचे रेसल टाकायला. तर लवकरात लवकर जाऊया. शिरगावला आल्यानंतर आता दुसरी देखील जोडी येत आहे बघू शकता. तर रेसल टाकायचे उद्या पाडगावसाठी सज्ज झाल्या पाहिजेत जोड्या. पाडगावसाठी सज्ज जोड्या करण्यासाठी बैल आले आहेत बघू शकता. तर इकडे आहे मोठा मैदान आहे तिथे रेसल टाकायला न्यायचे. तर लवकरात लवकर जाऊया. जायला निघाला आहे. पाणी घे जोडीला फक्त. चला सर्वजण पैठे व घेतला घेतलाय. हे ती बॉटल घे आपले साडून नको. मार्गावर चालली आहे. बैल पुढे आहेत आमचे तर बघू शकता सर्वजण. तर सर्वजण चालले असेल स्ट्रक्चर गाडी आपली. गेर उतरव पहिले भाई. क्लच नको ना पकडू भाई. क्लच पकड. क्लच पकड. आता बघा भाई तुम्ही भाकर खायचा. तुमच्या गाडी चालणे आहेत. कौशल काय करलं गाडी सुद्धा चालली. तर चला जाऊया. असते असते चल ना टॉपच्या हाईटवर जाऊन थांबव. मग त्यांची सर्वांची जरा एकडी चेक करूया आपण. तर बघू शकता एक दोन आणि तीन वाघीळचे तीन आणि शिरगावचे दोन बैल घेऊन चालले आहेत रेसल द्यायला. तर ते मागे राहिले आहेत ना. आम्ही आता पुढे जातो त्याच्या मागच थांब या गाडीवाल्याच्या. बाटल सांभाळ. बाटल पडून नको असते असते. चल याच्या माग असते असते बैल. फर्स्ट गिअर वर जाऊ दे आपली. तसं काही विषय नाही. बंद करतो गाडी गवतातल्या टाकून पैठ्यावर घालवायची आहे बघू शकता. सनसेट होत आला. साडेपाच झालेत वाटते. साडेपाच झालेत करेक्ट. 5:23 गवतातल्या गाडी मागत चालली. सर्वजण पैठ्यावर आले आहेत बघू शकता. इकडं पैठा आहे. एक दोन तीन. एक दोन तीन चार आणि पाच बैल इकडे एक बांधलाय. ब्लॉग मध्ये येशील तू. टेन्शन नको घेऊ. आपण पण पायवी नको देऊ. इकडे बघतो खाली बघ. तर थाऱ्यावर ठेव. काय करतोस तुझा. तुला सवाल नाही रे. चला पुढे. येस गाडी बिडी कुठे इथं आहे ना भाई. गोष्ट मागवून येते. हे आपल्या खिशात टाकणार. मी बसू नीट तसा ना कुठे असं. मी तुला चांगलं आहे त्यावर केलं नाही ना. कवर ना मोबाईल नाही चावी. कुठे चावी आहे माझ्या. काय टेन्शन नाही. तर बैल लावून घे. आधी वापस लक्ष आवत देतो. भाई मोबाईल गाडी दारू नको. रुमाल नाही. रुमाल बांधा.
बांधून न्यायचे आहेत तिकडे पैट्यावर, होऊ शकतं पैटा खूप मोठा आहे, तर चला पुढे जाऊया. पुढे गेल्यावर लोक मी दाखवेल पैट्या फेरा काढताना, बघू शकतो का सगळे माणसं चालले. हा तू तिकडे जा, एक साइड ला कोपर तिकडे थांबायचे मध्येच थांबवत आहे घेऊन, तुला काय घेऊन मग पट्टा घेतो मध्येच जातो. बॉटल घे ना मग आपली बाई, बॉटल पण घे ना बाई. कसं आहे बॉटल माझ्या हातात ना, मी ब्लॉग घ्यायचे, मला युट्यूब वर येणार आहे आपली ब्लॉग, मयूर विषय ब्लॉग कर, चॅनल ला सबस्क्राईब कर. घरी गेले मोबाईल भेटतो ना, नसेल भेटत तर उसना घे पण फॉलो कर ना, सबस्क्राईब कर, फॉलो नको करू. ए तुला व्हिडिओ घ्यायचा का कौशल? करू ते पण चेकिंग करू, सर्व चेकिंग होईल. सर्वजण तिकडे गेले आहेत, जास्त झूम नाही करू शकत कारण का आपला कॅमेरा तेवढा चांगला नाही आहे. इकडून पैठा खूप मोठा आहे, बघू शकता लांबपर्यंत आहे. तर आता बैल सोडले आहेत, हा आता व्हिडिओ चालू कर, जास्त पाकवून असते असते स्लो कर व्हिडिओ, व्हिडिओ कमी पाकवून नाही त्यांच्याकडे घे. चांगल्या प्रकारे एक फेरा झालेला आहे. तर वाऱ्याच्या वेगाने तर बैल डायरेक्ट इथे गाडी मागे कौशल बाजूला आहे, बाजूला ती काढी घे ना, तो उठला पाहिजे का नको ब्लॉगिंग डायरेक्ट युट्यूब ला येणार आहे, ब्लॉग डायरेक्ट युट्यूब युट्यूब पे आली बघ ना, डायरेक्ट येत नाही व्हिडिओ, इथं नको येऊ, सध्या स्टोरेज कमी आहे आपल्या, इथंच भरपूर कमी, तिकडून दे येत नाही ना तेव्हा व्हिडिओ घे. ये कार्य 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 आडो दोन चार जण योगे ना योगे ना रे म्हणण्या जाऊ दे भावे आता समजा तुझा बिंदूची जवळ लांब राहा विंजोड मथुराची किंग घेऊ का आता तिकडून यात नाही घ्यायचे आपल्या मार्काचे लागते. अरे आता ए विंगरी अरे पप्पा तू माझं माझं तिकडून अरे मारी
कौशल या साइडला रे, तू इकडेच रे, इथेच रे आणि इकडे बाबा चप्पल घे बघ, आता नाही तिकडून आता घ्यायची, फ्लॅश चालू कर ना इकडे तू पाई ये इकडे, तर ते त्या बाजूला नेणार आहेत, तर आम्ही इकडे जरा थांबतो, इकडे थांब कोपऱ्यात, तर व्हिडिओ जरा ते आल्यावर चालू करतो, जरा स्टोरेज फुल होऊ शकतो। तर एवढी रात्र झाली आहे, तर बैल सुद्धा दिसत नाही, त्यांचे डोळे दिसतात फक्त, जे बघू शकता तुम्ही। व्हिडिओ 6:30 वाजले आहेत आणि आम्ही अजून शिरगावच्या पैठ्या आहे, पैठा पण दिसत नाही आहे, तर आता घरी जात आहोत गाडीवर, बाकीचे मागे येतील असते। तर आजचे व्लॉग इथेच संपन्न करतो, कारण का खूप रात्र झाली आहे, तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।